आज तुमच्यासमोर मी मुलांची आवडती रेसिपी वेनिला स्पॉन्ज फ्रूट केक बनविणार आहे नमस्कार कावेरी स्मार्ट क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप खुँ, खूप स्वागत चला तर मग बनवूयात मिक्सरची छोटी जार घ्या त्यामध्ये पाऊन वाटी तेल घाला म्हणजे अर्ध्या ही कमी तुम्ही तेलापेक्षा बटरही वापरू शकता तेल फ्लेवरलेस वापरा राईस ब्रँडचं आणि मी इथे एक वाटीपेक्षा थोडीशी कमी साखर घेतली आहे आणि एक वाटी दूध दूध हे फुल फॅट मिल्क आहे ते मिक्सरवरती एकदम छान असे पेस्ट होऊ जेपर्यंत फिरवून घ्यायचं आहे क्रीमसारखी एकदम अशी परफेक्ट आली पाहिजे आता आपण हे बाजूला ठेवूयात केकसाठी मी इथे टिनला बटर पेपर लावून घेतले तुमच्याकडं बटर पेपर नसले तर तुम्ही तेल लावून त्यावरती डस्टिंग करून घ्या मैद्यानी आता आपण हे क्रीम मिक्सिंग मध्ये काढून घेऊयात त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घाला तुमच्याकडं व्हिनेगर असेल तर व्हिनेगर घालू शकता आपण इथे दूध वापरलो केक बनवण्यासाठी म्हणून मी इथे थोडासा लिंबाचा रस वापरले तुम्ही जर दही वापरत असाल तर लिंबाच्या रसाची गरज नाही कारण दह्याचा फ्लेवर अनेकदा खूप आंबट येतो आणि केकमध्ये आवडत नाही प्रत्येकाला त्यामुळं आपण दुधाचं बनवलं यामध्ये एक कप मैदा घाला हे टू सिक्स्टी ग्रॅम मैदा आहे एक कप मैद्याला इथे दोन चमचे दूध पावडर घालायचं आणि मीठ थोडंसं यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर घाला आणि अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी बेकिंग सोडा घालायचा म्हणजे आपण जेवणात वापरतो ते मिठा सोडाही म्हणतात ते छान असं चाळून घ्या ह्याच्यामुळे चा केक छान असं फ्लफी बनतं आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊयात आपल्याला एकसारखं फिरवून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सा सा चा चा हो सा सा। चा हे थोडंसं घट्ट आहे बॅटर आपण यामध्ये थोडंसं दूध घालूयात परत छान असं मिक्स करून घेऊयात कारण जर तुम्ही सुरुवातीला जर दूधाचं प्रमाण जास्त घातलं तर पातळ होऊ शकतं म्हणून आपण सुरुवातीला थोडंसं कमी घातलं होतं वेनिला एसेन्स घालूयात थोडंसं ह्याच्यामुळं फ्लेवर खूप छान येतं आणि अगदी बाहेरच्यासारखे टेस्ट येते आणि थोडंसं फूड कलर घालते मी इथे पिवळ्या रंगाचा छान असं मिक्स करून घेऊयात आपण बाहेरून विकत घेते ना ब्रिटानियाचं ते केक अगदी सेम तशीच टेस्ट येते तेही कमी वेळेत आपल्या घरच्या साहित्यामध्ये छान असं सा मिक्स करून झालं या कर। आहे यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्सही घालू शकता माझ्याकडं चेरी आहेत मी छान असं बारीक कट करून घेतले आणि त्यावरती थोडंसं मैदा घालून आपण त्याला छान असं मिक्स करून घेऊयात नंतर केकच्या बॅटरमध्ये मिसळून घेऊयात ह्याच्यामुळं काय होतं आपण जे चेरी किंवा टुटी फ्रुटी घालतो ना ते बुडाला बसत नाहीत आणि छान असं मिक्स होतं केक घाताना छान असं अधूनमधून छान चव येते आता आपण तयार पॅटर टीनमध्ये टाकून घेऊयात तुम्ही ओव्हनमध्ये बनवत असाल तर आधीच फ्री हीट करून घ्या मी गॅसवरती बनवणार आहे त्यासाठी मी तिथं पातेल्या वगैरे ठेवून फ्री हीट करून घेतले छान असं टॅप करून घेऊयात जेणेकरून त्याच्यातले जे एअर बबल्स आहेत ते निघून जातील चेरीस आहेत माझ्याकडं ते, ते बारीक असं चॉप करून वरून घालूयात तुम्ही ड्रायफ्रूट्स घालून छान असं डेकोरेट करू शकता मी गॅसवरती अशा प्रकारे एक मोठं पातेले ठेवून त्यामध्ये स्टँड ठेवून छान असं गरम करून घेतले यामध्ये आपण टीन ठेवूयात आणि छान असं झाकण लावून पंचवीस ते तीस मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे वीस मिनटाच्या नंतर तुम्ही एक वेळा चेक करा आपण चेक करूयात तीस मिनटं झाले तिथं टूथपिनच्या मदतीने किंवा नाईफने बुडापर्यंत घालून पाहूया एकदम क्लीन अशी निघली म्हणजे आपला केक छान असा बेक झालाय आपण काढून गार करून घेऊयात केक गार झालाय आता आपण टर्न करूया एकदम छान असं निघलं आता आपण बटर पेपर काढून घेऊयात छान असं फुललं गेलं आहे आणि खूप सॉफ्टही झालं मी कट करून दाखवते तुम्हाला इथे एकदम स्पॉन्जी स्टेक्चर आलं आहे आपण घातलेली टुटी फ्रुटीसुद्धा एकदम छान असं दिसत आहे ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कावेरी स्मार्ट क्रिएशन्स थँक्स फॉर वॉचिंग